नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे बंगाली स्वीट मिष्टी दोई। तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल। तर इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे आपण आटवून घेणार आहोत। तर हे असं आपल्याला आटवून घ्यायचं आहे, तर अर्ध दूध होईपर्यंत आपण हे आटवणार आहोत। तर हे कमी जास्त चालतं। तर इथे आपण अर्धा कप साखर यात घातलेली आहे। तर साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता। तर इथे आपलं दूध आटवून झालेलं आहे। तर हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे। इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपण साखर घेतलेली आहे। तर अर्धा कप साखर आपण घेतली आहे आणि ही साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे। तर सारखं असं मिक्स करत आपण ही कॅरमलाइज करून घेणार आहोत। नक्की ट्राय करा, सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान होते। तर इथे आपल्याला ही साखर अशी कॅरमलाइज करून घ्यायची आहे। तर ही खूप जास्त होऊ द्यायची नाहीये, नाहीतर कडसरपणा येतो। तर इथे ही साखर छान कॅरमलाइज झालेली आहे आणि यात आपल्याला दूध ऍड करायचं आहे। तर असं आपण यात हे दूध ऍड करणार आहोत। तर थोडं थोडं दूध आपण यात ऍड करणार आहोत आणि मग आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशाच भरपूर रेसिपीज बघण्यासाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर इथे आपण असं यात दूध ऍड करणार आहोत आणि हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे जे साखरेचे गोळे होतात ते आपल्याला पूर्णपणे पूर्ण विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे। तर हे इथे छान मिक्स झालेलं आहे आणि यात आपण आता दूध ऍड करणार आहोत। तर इथे आपण यात आणखी दूध ऍड केलेलं आहे, त्यामुळे याला चव पण खूप छान येते। तर सगळं दूध आपण इथे यात ऍड करणार आहोत आणि दूध थोडस थंड झाल्यानंतर आपल्याला याला दही लावायचं आहे। तर दूध गरम असताना आपल्याला यात दही ऍड करायचं नाहीतर दूध फाटेल। तर दूध थोडंसं थंड झाल्यावर किंवा थोडं कोमट असताना आपण यात दही ऍड करणार आहोत। तर इथे आपलं हे दूध थंड झालेलं आहे आणि यात आपण हे दही ऍड केलेलं आहे। तर 1/4 कप दही आपण यात ऍड केलं आहे आणि हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आधी आपण हे थोड्याशा दुधात मिक्स करून मग यात ऍड करू शकतो किंवा पूर्ण ऍड करून मिक्स केलं तरीही चालतं। तर तुम्ही बघू शकता छान दही यात मिक्स झालेलं आहे आणि हे आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। तर 4 ते 5 तास आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा आपण हे रात्रभर ठेवू शकतो। तर याच्यावरती असं झाकण ठेवून आपण हे 4 ते 5 तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। आपले 4 ते 5 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान हे दही आपलं लागलेलं आहे, छान घट्ट असं हे झालेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रुट्स पण ऍड करू शकता। तर इथे आपली ही हे बंगाली स्वीट मिष्टी दोई तयार आहे। तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।